नमस्कार मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील अडचणीत येणार आहे तर मित्रांनो सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मात्र अजिबात विसरू नका दरम्यान गेल्या सहा महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता परिणामी राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात भाजपच्या मदतीनं शिंदे यांनी नवं सरकार स्थापन केलं मात्र यावरती ठाकरे गटानं आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि यासंदर्भात निर्णय देण्याची मागणी केली मात्र यावर आक्षेप घेत शिवसेनेच्या ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि तेव्हापासूनच राज्यात शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्ष सुरू झाला आणि अद्यापही हा संघर्ष चालूच आहे आणि यामध्येच आता मोठी बातमी समोर आली आहे म्हणजे आणि राज्यातील सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येणार असून दरम्यान कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचं जाहीर केलं आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना राज्यात सरकार स्थापनेच्या तीन दिवसाची वेळ राजभवनाच्या रजिस्ट्रीमध्ये नसल्याचं समोर आलं आहे दरम्यान माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार राजभवन आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात ही याचिका आता दाखल करण्यात येणार आहे एवढंच नाही तर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे घटनाबाह्य पद्धतीने वागत आहे खरं तर त्यांची वागणूक ही गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे मात्र एवढे सारे चुकीचे काम करून देखील भाजप त्यांना हटवत नाहीये त्यामुळे हा कुठेतरी भाजपचाच अजेंडा आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे एवढंच नाही तर वास्तविक पाहता राज्यात कोणतंही सरकार स्थापन करण्याच्या अगोदर राज्यपालांना एक पत्र लिहिणं आवश्यक असतं मात्र शिंदे फडणवीस सरकार स्थापन होण्याच्या वेळी एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्याकडून राज्यपाल कोश्यारी यांना कोणतंही पत्र देण्यात आलं नव्हतं त्याचबरोबर तुम्ही पत्र जर दिलं असेल तर राजभवनाच्या आवज जावक रजिस्टर मध्ये याची नोंद झालीच पाहिजे होती परंतु राजभवनाच्या रजिस्टर मध्ये अशी कुठल्याही प्रकारची नोंद नाही विशेष म्हणजे या उलट विशेष म्हणजे रजिस्टर मध्ये तब्बल तीन ओढी रिकाम्या ठेवण्यात आल्या आहे दरम्यान आपल्याला सोयीचं वाटावं हे लिहून घेण्यासाठीच हे केलं असावं असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे एकंदरीत या संदर्भात बोलता एकंदरीत या संदर्भात बोलत असताना असंवैधानिक पदे वागणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत कायदेतज्ञ सरोदी यांनी राज्यपाल कोश्यारी आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या सरकारच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे राजकृतोमध्ये एकच चर्चा सुरू झाल्यासून असून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचं मात्र टेन्शन वाढलं आहे